लॉकडाऊनच्या कालावधीत मासेमारी सुद्धा बंद होती त्यामुळे मच्छी मार्केट देखील बंद होतं परिणामी मच्छी विक्रेत्यांवर मोठं संकट आलं होतं ऑगस्ट महिन्यात नारळी पौर्णिमेनंतर माशांची आवक सुरू झाली मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर दर होते गेल्या महिन्याभरात नियमित मासेमारी सुरू झाली तर गेल्या चार दिवसात कोल्हापुरातील मच्छी बाजारात माशांची आवक वाढलीय त्यामुळे माशांचे दर कमी झाले असून मत्स्याहारी खवयांना परवणी मिळाली आहे कोल्हापूर हे खवयांचं शहर आहे इथं चिकन मतन, सोबत आवडीनं मासे खाणारे असंख्य खवय आहेत लॉकडाऊनच्या काळात या खवयांची चांगलीच अडचण झाली होती लॉकडाऊनमुळे समुद्रातील मासेमारी जवळपास बंद होती परिणामी मच्छी मार्केटही बंद होतं ऑगस्ट महिन्यात मच्छीमारीला काही अंशी सुरुवात झाली मात्र माशांची आवक तुलनेनं कमी असल्यानं माशांचे दर चढे होते गेल्या महिनाभरात समुद्रातील मासेमारी पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्या आता तर माशांची आवक वाढली असून कोल्हापूरच्या मच्छी मार्केटमधील माशांच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे मोठा पापलेट आठशे रुपये छोटा पापलेट सहाशे रुपये सुरमई किंवा सारंगा पाचशे रुपये मोठी कोळंबी चारशे रुपये छोटी कोळंबी तीनशे रुपये बोंबील दोनशे चाळीस रुपये मांदिली एकशे वीस रुपये किलो असे सध्याचे दर आहेत माशांच्या दरात सरासरी दहा टक्के घट झाल्यानं आणि ताजे मासे मोठ्या प्रमाणात येत असल्यानं मत्स्याहारी खवये खुश आहेत